पाचव्या दिवसाच्या मेडिकल कॅम्पला उपजिल्हाधिकारी यांची भेट मेहरून डॉक्टरांची नोंद संपूर्ण महाराष्ट्र घेईल प्रांताधिकारी दीपमाला चौरे यांचे प्रतिपादन तब्बल चार हजार नऊशे तीन व्यक्तींचे सर्वेक्षण तर चारशे नव्वद लोकांची तपासणी मंगळवारी जुना मेहरून पिरजादे कॉलोनी जोशीवाडा आझादनगर मिल्लतनगर कय्युमनगर परिसरात होणार तपासणी दडगाव कोविड केअर युनिटतर्फे मेरून परिसरात पाच दिवसांपासून कोरोनाचा प्रसार वाढू नये म्हणून सर्वेक्षण व मेडिकल कॅम्प सुरू आहेत सोमवारी मदरसा दारुल उलूम अलमास कॉलोनी मास्टर कॉलोनी बौद्धवाडा दत्तनगर या परिसरातील चार हजार नऊशे तीस लोकांचे सर्वेक्षण व चारशे नव्वद लोकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली उपविभागीय दंडाधिकारी दीपमाला चौरे यांची सदिच्छा भेट व डॉक्टरांचे कौतुक दडगाव विभागाच्या उपविभागीय अधिकारी दीपमाला चौरे यांनी कॅम्पस्थळी अचानक भेट देऊन पाहणी केली असता चार महिला डॉक्टर व तब्बल सोळा पुरुष डॉक्टर यांना बघून त्यांनी आयोजकांचे व डॉक्टरांचे मनपूर्वक अभिनंदन केले औषधस्थळी भेट देऊन चोवीस प्रकारची विविध व महाग औषधे बघून त्यांनी समाधान व्यक्त करीत मेरून परिसरातील जनरल प्रॅक्टिस करणारे डॉक्टर आपल्या परिसरातील व्यक्ती स्वेच्छेने करीत असून हा संदेश सर्व महाराष्ट्रात जाईल व त्याचे क्रेडिट जळगाव व खास करून बी यू एम एस डॉक्टरांना जाईल अर्थात युनानी डॉक्टरांना असे वक्तव्य त्यांनी विश्वास व्यक्त केला कोविड केअरतर्फे नशिराबादला चार कॅम्प चौरे मॅडम यांनी कॅम्प बघून सदर संपूर्ण कॅम्प नशिराबाद व आव्हाने या ठिकाणी लावण्याची विनंती केली असता कोविड केअर युनिटचे गफ्फार मलिक फारुख शेख व डॉक्टर जावेद खान यांनी डॉक्टरांशी चर्चा करून त्यास संमती दिली उद्घाटन समारंभ दीपमाला चौरे व प्रशांत नाईक यांचे असते पुरुष वैद्यकीय कॅम्पचे कापून नगरसेवक प्रशांत नाईक साहिल फाउंडेशनचे साहिल पटेल सिव्हिल कॉन्ट्रॅक्टर जाबिर शेख मनसूर माजी नगरसेवक इक्बाल पिरजादे मदरसा उलूमचे कार्य अखिल इकराचे मुजम्मिल नदवी कोविड केअरचे मुफ्ती अतिकुर रहमान गफ्फार मलिक रियाज बागवान डॉक्टर जावेद खान हे उपस्थित होते महिला कक्षाचे उद्घाटन महिला कक्षाचे उद्घाटन दीपमाला चौरे यांनी फीत कापून केले त्यावेळेस डॉक्टर सायका शेख डॉक्टर नसीम शेख डॉक्टर आफ्रिन शेख डॉक्टर सायमा असलम खान अर्शिन अताउल्ला खान तकदीस ताहेर शेख यांची उपस्थिती होती रुग्णासाठी योद्धा म्हणून सेवारात जळगावचे अनुभवी डॉक्टर पाच दिवसांपासून सेवारत डॉक्टर फारुख शेख डॉक्टर सायका शेख डॉक्टर फिरोज अहमद डॉक्टर सौ नसीम शेख दोघीही जोडपे कार्यरत आहेत डॉक्टर रियाज शेख डॉक्टर जावेद शेख डॉक्टर मिनहाज पटेल डॉक्टर सईद अहमद डॉक्टर इरफान खान डॉक्टर अजीदुल्ला शेख डॉक्टर मोईज देशपांडे डॉक्टर वसीम खान डॉक्टर कामिल शेख डॉक्टर वसी अहमद डॉक्टर फारूक सलीम डॉक्टर रईस कासार डॉक्टर रिजवान खाटिक डॉक्टर रमीस खाटिक डॉक्टर एजाज शाह डॉक्टर जावेद मोसिर खान डॉक्टर नसीम फरोज खान डॉक्टर नदीम नजर डॉक्टर नदीम रहमानी डॉक्टर वसीम शाह डॉक्टर तौसीफ बसमिल्ला डॉक्टर इकबाल शेख डॉक्टर अलीम बागवान डॉक्टर सौ आफरीन शेख डॉक्टर सायमा असलम खान डॉक्टर मतीन खा हे आपापल्या वेळेनुसार रुग्णांची तपासणी करीत आहेत सहकार्य करणारे दाते दातेद राणाणी साहिल पटेल शेख जाबीर मनसूर शौकत पेंटर यांनी आज आर्थिक सहकार्य करून कॅम्प यशस्वी केला विशेष परिश्रम नगरसेवक रियाज बागवान यांच्या नेतृत्वात शेख जमालुद्दीन हाफिज मुख्तार हाफिज शफी अजिज खान सिकलीगर डॉक्टर जुवान इनामदार अकरम देशमुख हाजी यूसुफ शेख तैयब शेख अताउल्ला खान इस्माइल शेख निसार बागवान हुज़ैपा अतिक, हमज़ा अतिक, सरफराज इनामदार, शोएब शेख आदिल खान